सध्या पावसाळा चालू आहे तर नवीन झाडांची लागवड तुम्ही घरी या पद्धतीने नक्की करा। जी झाडे आपल्याला निसर्गामध्ये सहज उपलब्ध होतील आणि त्याचे आपल्याला फायदेही होतात। निसर्गामध्ये नेहमी आपण एक देतो पण निसर्ग आपल्याला नेहमी त्या वस्तू डबल देतो। तर आज आपण ह्या बाल्कनी गार्डनमध्ये नागवेलीची म्हणजेच विड्याच्या पानाची लागवड पाहणार आहोत। झाड कशा पद्धतीने आपण गॅलरीमध्ये लावणार आहोत आणि जास्वंदीची फुले, कढीपत्ता, मिरची आणि गवती चहा हे आपल्याला नेहमी रोज लागते। ती झाडं माझी गॅलरीमध्ये कशा पद्धतीने आलेले आहेत ते आपण इथे पाहणार आहोत। कोणत्याही खताचा वापर न करता ही छान आपलं बाल्कनी गार्डन फुललेलं आहे। अत्यंत कमी खर्चामध्ये फक्त पाणी आणि सूर्यप्रकाश नीट मिळाला तर ह्या पद्धतीने ही झाडे छान फुलतात। आपल्याकडे ही एक रिकामी कुंडी होती, यामध्ये आता मी हे विड्याचे वेल लावणार आहे। तर यामध्ये एक तुळशीचं आणि हे पानफुटीचं रोप आलेलं आहे, हे मी दुसऱ्या कुंडीमध्ये ट्रान्सफर करणार आहे। तर नागवेलीची वेल लावण्यासाठी आपल्याला या पद्धतीने माती अगदी मोकळी आणि भुसभुशीत करून घ्यायची आहे, म्हणजे मुळं अगदी सहज जमिनीमध्ये रोवली जातील आणि वेल छान वाढते। या पद्धतीने आपल्याला ही मुळं पूर्ण मातीने झाकायची आहेत जेणेकरून त्याला वाढता येण्यासाठी एकदम छान जागा भेटेल। तर अशा पद्धतीने आता ही माती ही एक वेळूची काठी आहे, आपण या पद्धतीने ही मधी रोवायची आहे आणि काठीचा आधार देऊन ही वेल पूर्ण ग्रीलवर पसरेल ह्या पद्धतीने आपण हिची काठीची उंची घ्यायची आहे। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते एक सुत्री याला छान बांधू शकता, म्हणजे ही वेल अगदी छान वाढते। आता पावसाळा आहे तर इथे झाडांना कमीच पाणी वापरायचं आहे, हवेमध्येही छान गारवा आहे, सूर्यप्रकाशही कमी येतो। तर पहा ही वेल किती छान दिसत आहे। आता आपण ही विड्याची पानं आपल्याला दसऱ्यामध्ये देवाला लागतात आणि नेहमी पूजेसाठीही लागतात। ही एक पर्पल हार्ट नावाची झाड आहे, ही मी टी व्ही युनिटजवळ ठेवते आणि बाहेर गॅलरीमध्येही ठेवते। थोडासा सूर्यप्रकाश भेटल्यानंतर हे झाड असे डार्क पर्पल बनते। पहा गवती चहा किती छान आलेला आहे, एकदम मस्त फुललं आहे। त्यानंतर त्याच्या साईडला मी बेडगी मिरचीच्या दोन बिया टाकलेल्या, तर इथे वरती मनी प्लांट आहे आणि त्याच्या खालती हे मिरचीची, जास्वंदीची आणि छान कढीपत्ता आलेला आहे। हॉलमधून सकाळी उठल्यानंतर ही झाडे ह्या पद्धतीने छान दिसतात। हे आता जास्वंदीचे फूल सुकलेले आहे, काल एकदम छान फुलले होते। तर पहा मिरचीची, चमेलीची हे सफेद फुलं, यांना सुगंध खूप छान येतो। तर ह्या फुलांचा सुगंध घेतल्यानंतर मनाला खूप छान प्रसन्न वाटते। जेव्हा माझ्याकडे कोणतीच घरीमध्ये फुलं नसतील तेव्हा हीच फुलं मी देवपूजेसाठी वापरते। तर पहा आता आपण इथे ह्या जास्वंदीच्या झाडाला नेहमी एक दोन फुलं असते, आता इथे सात कळ्या आलेल्या आहेत। तर ही एकदम लाल जास्वंदी नाही, पिंक कलरची जास्वंदी आहे आणि या पद्धतीने मी इथे नागवेली विड्याच्या पानाचे झाडे ठेवलेले आहे। ह्या पानाची चव खूप छान आहे आणि सुगंध पण खूप छान येतो। तर इथे मी बेडगी मिरचीचे दुसरे एक रोप लावलेले आहे, त्यालाही छान अशा मिरच्या आलेल्या आहेत। हे पहा इथे तीन मिरच्या याला लागलेल्या आहेत। निसर्गामध्ये आपण नेहमी एक वस्तू देतो आणि निसर्ग आपल्याला डबल करून देतो, ही एक निसर्गाचे आपल्याला मिळालेले वरदानच आहे। हे पहा इथे मी एक मिरचीचा बी टाकला होता तर आता इथे जवळजवळ 6-7 मिरच्या लागलेल्या आहेत। ह्या मिरच्या तिखट नाहीत, जेव्हा मी लसणाची चटणी करेन तेव्हा त्यामध्ये ह्या मिरच्या मी वापरणार आहे। तर ही पिकलेल्या मिरच्या आता मी सुकवणार आहे किंवा लसणाची चटणी बनवणार आहे, त्यामध्ये तुम्ही असेच ही मिरची टाकू शकता, कमी तिखट असते।
तर असेच उपयोग येणारे कढीपत्ता, मिरची, कोथिंबीर याच्या अगोदर तुम्ही माझ्या बाल्कनी गार्डनचा व्हिडिओ पहा, त्यामध्ये मी पालक लावलेली. आता मी सध्या पावसाळा आहे, पालक चांगली भेटत नाही म्हणून पालक आणलेली नाही. त्यानंतर आता मी यामध्येही पालक आणून लावणार आहे जेव्हा आणेल तेव्हा. तर अशा पद्धतीने जे आपण घरीच आणतो त्या भाज्या वापरून बिया लावून छान असं आपल्या या गार्डनला सजवू शकतो. वेळेवर कटिंग करायची आणि पाणी वेळेवर घातल्यानंतर आणि पुरेसा सूर्यप्रकाश मिळाल्यानंतर हे गार्डन असे छान फुललं जातं. तुम्हाला जर या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नातेवाईकामध्ये शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता लवकरच भेटूया असाच एक नवीन व्हिडिओ घेऊन.